नमस्कार मित्रांनो, जीके 24 तास या यूट्यूब चॅनलवर आपले मी सर्वांचे स्वागत करत आहे. आपल्याला जर कुणी विचारलं महाराष्ट्रातील सहा पदरी आणि सर्वात सुपरफास्ट एक्सप्रेस वे कोणता आहे, तर निश्चित आपण उत्तर देऊ शकतो की बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे. मित्रांनो, मी स्वतः या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग घेण्यासाठी आलेलो आहे आणि आपण तुम्ही पाहू शकता समृद्धी महामार्गावरती या ठिकाणी वाहतूक चालू झालेली आहे. तुम्ही समोरूनच पाहू शकता की एक अर्ध वाहन या ठिकाणी जात आहे आणि हा दोन्ही साईडच्या तीन पदरी म्हणून सहा पदरी हा महामार्ग वाहतुकीसाठी या ठिकाणी चालू झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आणि कशाप्रकारे दोन्ही साईडला लेन्स बसवलेले आहेत, कारण या लेनचा फायदा एकच आहे की या ठिकाणी कोणतीही जीवितहानी होऊ नये, जसे गुरे ढोरे येऊ नये, या ठिकाणी सेफ्टी करण्यात आलेली आहे. कारण या सहा पदरी महामार्गावरून आपण 150 स्पीडनी या ठिकाणी व्हेकल चालू शकणार आहोत. त्याच्या अनुषंगाने हे दोन्ही लेन्स पाहू शकतात, राईट साईडला पण आहे आणि लेफ्ट साईडला आहे, आणि मध्यंतरी काही ठिकाणी ब्रिजचे आणि या लेनचे काम प्रगतीपथावर चालूच आहे. मित्रांनो, समृद्धी महामार्गाविषयी याआधी आपण भरपूर व्हिडिओ पाहिलेला आहे. लेटेस्ट आत्ताच मी जांभळा गावातील माळीवाडा टोलनाकाविषयी पण व्हिडिओ बनलेला आहे, आपण तो पाहू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तर सांगायचं आणि या व्हिडिओचं बनवण्याचं एकच कारण आहे की समृद्धी महामार्गावरती जवळपास बराचसा रोड जो आहे हा सिमेंटचा बनवलेला आहे, कारण सिमेंटचा रोड हा फ्युचरसाठी जास्त लाँग टाईम लाईफ असल्यामुळं हा या ठिकाणी बनवण्याचा मुख्य उद्देश असतो. तर काही ठिकाणी बरेच लोकांची कमेंट आली होती की काही ठिकाणी समृद्धी महामार्ग हा डांबरीनी का बनत आहे, तर त्याचं बेसिक आणि महत्त्वाचं कारण हे आहे की ज्या ठिकाणी जमीन ही हलकी असते त्या ठिकाणी डांबरीकरण जास्त करण्यात येत आहे, आणि जमीन जर काळी असेल तर त्या ठिकाणी सिमेंटचे रोड जास्त बनलेले आहे, कारण काळ्या जमिनीमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये जमीन खाली खचत असते, त्यामुळे हा स्ट्रॉंग बनण्याचा महाराष्ट्र शासनाचा मेन हेतू या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या समृद्धी महामार्गावरचा सहा पदरी पाहिलेला आहे, कशाप्रकारे या ठिकाणी एक अर्ध वाहन आपल्याला येताना जाताना दिसत आहे. तर आपण पण यासाठी एखाद्या निश्चित सफर करण्यासाठी यावे आणि या महाराष्ट्रातील आणि देशातील एक नंबरचा असलेला सुपरफास्ट एक्सप्रेस वे समृद्धीवरचा एक वाहन चालवण्याचा अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्येच्या माध्यमातून एवढंच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे मी. आपल्याला रिअलमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. तर भेटूया एका तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.